नमस्कार मित्रांनो, मी जातोय एलिफंटा लेणीला। आता आलोय मी सीएसटी स्टेशनला। तिथनं जातोय बस पकडून गेट ऑफ इंडियाला। तिथनं जाणार आहे जात नाही एलिफंटा लेणीला। चला मग जाऊया आणि पकडूया इथनं बस, जाऊया एलिफंटा लेणीला। लाईन पाहू शकता, हे आहे समोर सीएसटी स्टेशन। आता इथनं जातोय बस पकडून। बस पकडली, आता मी जातोय गेट ऑफ इंडियाला। चला मग जाऊया गेट ऑफ इंडियाला। पाहू शकता एसआयटीक लायब्ररी आहे। पोचलोय गेट ऑफ इंडियाला। माझ्या मागे पाहू शकता ही आहे ताज हॉटेल। आता मी जातोय जहाजाचं इथं गेट ऑफ इंडियाला। चला मग जाऊया। गर्दी पाहू शकता किती आली फिरण्यासाठी। आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी आली आहे फिरायला। मी पोहोचलोय गेट ऑफ इंडियाला। हे पाहू शकता गेट ऑफ इंडिया। आज खूप गर्दी आली फिरायला। हे पाहू शकता समोरच ताज हॉटेल आहे। चला मग आता जहाज पकडून जाऊया एलिफंटाला। जहाजवर बसतोय, आता मी जातो एलिफंटाला। पाहू शकता गर्दी जहाजात, पूर्ण एलिफंटासाठी जाते। समोर पाहू शकता गेट ऑफ इंडिया आज हॉटेल। आता मी जातो एलिफंटाला। गेट ऑफ इंडिया आज हॉटेल। आता मी जातो एलिफंटाला। जहाज आता एलिफंटाला पोचले। हे पाहू शकता इथं आहेत दुकानं, जे की आपण जहाजात उतरल्या लागतात। चला मग मी जातोय आता एलिफंटा लेण्यांचं इकडं। इथं एक मिनी ट्रेन आहे जी आपल्याला पुढेपर्यंत घेऊन जाते। हे पाहू शकता गर्दी, जी की ट्रेनची वाट पाहते, जी आपल्याला त्या साईडला घेऊन जाते। मी जातोय चालत चालत। चला मग जाऊया। मी आता लेण्यांच्या इथं जातोय चालत चालत। मागं पाहू शकता गर्दी, जी की मिनी ट्रेनची वाट पाहत आहे। चला जाऊया। पाहू शकता आहे पूर्ण टेकडी ही, इथं वरती आहेत लेण्या। चला मग जाऊया। पाहू शकता चारही बाजूला समुद्र आहे, थंड अशी हवा चालू आहे। हे पाहू शकता आता लोक आले, ते जात आहेत लेण्या पाहायला। शकता आली आहे मिनी ट्रेन, जे की लोकांना अपडाऊन करत राहते, इथे घेऊन जाते। पाहू शकता मिनी ट्रेन आहे। ते आता लोकांना घेऊन आली आहे, अजून परत इथनं घेऊन जाईल। गर्दी पाहू शकता फिरायला आलेली लोकांची। मिनी ट्रेन परत आली आहे माणसं घेऊन। पाहू शकता गर्दी त्याच्यात बसण्यासाठी लोकांची। इथं आहेत दुकानं जिथनं तुम्ही टोपी वगैरे खेळणी आणि सामान घेऊ शकता। इथं आहेत चष्मे वगैरे। लोपा गर्दी मिनी ट्रेनमध्ये बसण्यासाठी लोकांची। इथं दोघी साईडला दुकानं आहेत जिथं तुम्ही खेळणी टोपी वगैरे आणि बऱ्याचशा वस्तू घेऊ शकता। पाहू शकता किती गर्दी आली आज फिरायला। इथं हॉटेल्स वगैरे पण आहे। पाहू शकता दोघी साईडला जिथं तुम्ही जेवण वगैरे करू शकता। खूप छान छान वस्तू इथे विकण्यासाठी आहे। पाहू शकता आता मी जातोय लेण्यांचा इकडं। गर्दी किती आली पाहू शकता। हे पाहू शकता हे माळा आहे मण्यांच्या, किती छान वस्तू आहे विकण्यासाठी। आणि त्याचे बच्चे पिल्लू आहे लहान। पाहू शकता त्याचे लहान पिल्लू खाली। चला जातोय मी आता लेण्यांचे इकडे। हे पाहू शकता पूर्ण दगडांपासून बनवण्यात आलेले आहे। इथं खूप छान छान वस्तू विकण्यासाठी आहे। इथं पाहू शकता गणपती बाप्पाच्या छान छान मूर्त्या, छान अशा डिझाईन आहेत।
पाहू शकता किती छान माळा आहे, हे दगडापासून बनवण्यात आलेले शिल्प आहे, तिचं मूर्ती आहे. आता मी पोहोचलो एलिफंट गुफाच्या इथं. चला मग जाऊया आतमध्ये, गुफा पाहूया. लेण्यांविषयी माहिती देण्यात आली इथं. हे पाहू शकता मॅप देण्यात आला आहे. पाहू शकता इथं लेण्यांविषयी माहिती देण्यात आली आहे. ही आहे लेणी. चला मग जाऊया आतमध्ये पाहूया. पाहू शकता किती छान असं कोरीव काम करण्यात आलं आहे. महायोगी शिव आहे ही माहिती देण्यात आली आहे. छान अशी कोरीव काम करण्यात आलं आहे. पाहू शकता किती गर्दी आली आहे पाहण्यासाठी. हे खांब आहे, छान असं कोरीव काम करून करण्यात आले आहेत खांब. नटराज शिव आहे. छान असं कोरीव काम करण्यात आलं आहे. इथेही पाहू शकता इथं पूर्ण अति पूर्णकृती मूर्ती कोरण्यात आल्या दोघी साईडला. पाहू शकता गुफा छान असे कोरीव काम करण्यात आले. खांबा मूर्ती पाहू शकता. गणपती महाराज. चला आज पाहूया इथं काय आहे. शंकर महादेवाची पिंड इथं पाहू शकता. समोर गंगाधर मूर्ती आहे. इथं पाहू शकता माहिती देण्यात आली आहे. पाहू शकता इथं ती मूर्ती आहे. या अर्धनारीश्वर शिव आहे. इथं अंधकासुर वध आहे. पाहू शकता चारी बाजूला कोरीव काम करण्यात आलं आहे. इथं पाहू शकता इथं महादेवाची पिंड आहे. ही आहे महादेवाची पिंड. इथं कल्याण सुंदर मूर्ती कोरण्यात आली आहे. छान असं कोरीव काम करण्यात आलं आहे. इथं हे शिव मंदिर. महादेवाची पिंड आहे. शिवमंदिर. शिवमंदिरचं दर्शन झालं आहे आतमध्ये. चला पाहूया इकडं. छान असं कोरीव काम करण्यात आलं आहे. इथं रावणा अनुग्रह शिल्प आहे. कोरीव काम करण्यात आलं आहे छानपैकी. पाहू शकता हे खांब. समोर पण कोरीव काम करण्यात आलं आहे. चला इकडं पाहूया इकडं काय. पाहू शकता पूर्ण डोंगर कोरून कोरीव. पाहू शकता किती छान पैकी कोरीव काम करून खांब कोरण्यात आले. चला जाऊया आतमध्ये. इथं पण शिव मंदिर आहे. पाहू शकता आतमध्ये महादेवाची पिंड आहे. छानपैकी वाघ कोरण्यात आले. पाहू शकता समोरही कोरीव काम करण्यात आलं आहे छानपैकी. पाहू शकता इथेही छानपैकी असं कोरीव काम करण्यात आलेलं आहे. हे आहे इथं शिव मंदिर. इथं आतमध्ये महादेवाची पिंड आहे. इकडं आणि तिथं पाहून झालं आहे छानपैकी असं कोरीव काम करण्यात आलं आहे. चला मग फिरूया इथं अजून काय काय आहे. पाहू शकता हे माकडाचं फुलू आहे. इथं आहेत माकड. हे पहा त्यांचं लहान बच्चं. हे पाहू शकता माकड खाते गुलपी. त्याच्या लहान पिलू आहे. किती छानपैकी गुलपी खात आहे. त्याचे लहान पिलू पाहू शकता त्याला पकडून कसं उभं आहे. चला फिरूया इकडं. गर्दी पाहू शकता इथं. इथं पण आहेत लेण्या. चला मग पाहूया. असं मी जातोय 2 नंबर गुफेच्या इथं. चला मग जाऊया आत पाहूया गुफेत काय काय आहे.
इथं आहे पाण्याची टाकी, इथं पाच गुफा करण्यात आल्या आहेत, एक दोन आणि तीन गुफा आहे, ही दोन नंबर गुफा इथली, इथं छोटी छोटी गुफा करण्यात आल्या आहेत। चला जाऊया मग तीन नंबर गुफेकडे, पण पाण्याची टाकी कोरण्यात आली आहे। चला जाऊया तीन नंबर गुफेकडे, जरी पाण्याच्या टाकींच्या साईडलाही पाण्याची टाकी कोरण्यात आली होती। इथं तीन गुफा बनवण्यात आल्या। चला मग जाऊया तीन नंबर गुफेकडे, या तीन नंबर गुफा पाहू शकता कितीपैकी छान कोरीव काम करून काम करण्यात आले आहेत। चला पाहूया आतमध्ये काय आहे। इतर लेणीविषयी माहिती देण्यात आली आहे। हे पाहू शकते इथं गुफा, इथं गुफा करण्यात आली आहे। ही आहे तीन नंबरची गुफा, छान असे खांबे, सुंदर असं नक्षीकाम करण्यात आलं आहे। इथं पाहू शकता आहे सभा मंडप, इथं एक खोली आहे, हे आहे सभा मंडप। तीन नंबर लेणी पाहून झाली, जाऊया चार नंबर लेणीकडे। हा आहे पूर्ण लेण्यांच्या परिसर, ही तीन नंबर लेणी फिरून झाली। आता मी जातोय चार नंबर लेणीकडे। पाहू शकता हे वडाचं झाड, खूप गर्दी आली आज फिरायला। इथं ही आहे चार नंबर लेणी, चार नंबर लेणीची माहिती सांगताय। पाहू शकता इकडे एक खोली, इथे एक खोली करण्यात आली आहे। समोर एक खोली आहे, इथं पाहू शकता शिव मंदिर आहे, शंकराची पिंड, आणि बाजूला एक रूम कोरण्यात आली, समोर दोन आणि इकडे एक असे तीन खोली कोरण्यात आली, आणि बाजूला एक आहे, इथं पण एक खोली कोरण्यात आली। ही आहे लेणी नंबर चार, समोर एक, त्याच्या बाजूला एक, इथं शिव मंदिर आहे, इथे एक खोली आणि इथे एक खोली आणि इथे एक खोली अशी कोरण्यात आले आहेत। छान असं कोरीव काम करण्यात आलं आहे। जाऊया लेणी नंबर पाचच्या इकडं, पाहू शकता किती छान असं पावसाळे बनवण्यात आले आहेत। इथं एक तलाव बनवण्यात आला आहे पिण्याचा खाली, जो आता कोरडा झालाय। इकडं आहे लेणी नंबर पाच, चला जाऊया। ही आहे शेवटची आणि पाचवी लेणी, ही आहे पाचवी लेणी। पाचही लेण्या फिरून झाल्या आहेत। आता मी जातोय तोफेच्याकडे, चला मग जाऊया त्या साईडला। पाहू शकता या टेकडी लेण्यांच्या इथनं, तिकडं आहे समुद्र, तिकडं पूर्ण समुद्र आहे। हा आहे लेण्यांच्या परिसर, पूर्ण लेण्या फिरून झाल्या आहेत। आता मी जातोय तोफेच्या इकडं, ही आहे पहिली लेणी तर आतमध्ये। समोर पाहू शकता समुद्र, या साईडला लेण्या पाहून झाल्या आहेत। या साईडला वरती आहे तोफ, चला मग जाऊया त्या साईडला वरती। हा आहे रस्ता, पाहू शकता वरती लोक जात आहेत तोफा बघायला, चला मग जाऊया त्या साईडला वरती। पाहू शकता इथनं 500 मीटरवरती तोफ आहे। हा आहे तिकडे जाण्याचा रस्ता, बाजूला पाहू शकता समुद्र, चला मग जाऊया। हे पाहू शकता ही आहे तोफ, इथं खाली दारूगोटा, दारूगोडा सावण्या ठेवण्यासाठी बनवण्यात आलेला रूम आहे खाली।
ही आहे तोप जी संरक्षणासाठी तो बसवण्यात आली होती। पाहू शकता किती मोठी तोफ आहे, किती मोठी तोफ आहे पाहू शकता। ही आहे तोप, याचा खाली दारू गोळा ठेवण्यासाठी खोल्या बनवण्यात आल्या आहेत। चला जाऊया तिकडे दुसऱ्या तोफेकडे, ती आहे इथं 3 मिनिटाच्या अंतरावर। चला मग जाऊया। ही पाहू शकता ही आहे दुसरी तोप, आणि इथं खाली दारू गोळा ठेवण्यासाठी बनवण्यात आलेले रूम। पाहू शकता ही तोप पण किती मोठी आहे। इथं 2 तोफा ठेवण्यात आल्या होत्या। समोर जे पूर्ण समुद्र आहे या साईडला पण। इथं खाली खोल्या बनवण्यात आल्या आहेत दारूगोळा आणि त्या ठेवण्यासाठी। या तोफ, चला मग जाऊया। एलिफंटा गुफा आणि तोफा पाहून झाल्या आहेत। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।